सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अध्यक्ष श्री कोठाळे हे एक अजब रसायन आहे। दैनिक जनसंचलनने बँकेत सुरू असलेले अनेक भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर त्यांनी आपल्या गैरकृत्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न तर केलाच, परंतु बँकेत आतून भ्रष्टाचार करायचे आणि बाहेर येऊन बँकेसंदर्भात मोठमोठ्या बडाया मारायच्या असा प्रकार ते करीत आहेत। यावरून हेच म्हणावे लागेल की कोठाळे साहेब म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह अमरावती बँकेचे थकित कर्जदार डिगंबर पुरी यांच्यावर करण्यात आलेल्या अमानुष कारवाईला वाचा फोडण्यासाठी सिटी न्यूजने आपली मालिका सुरू केली आहे आणि ही जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या विविध प्रकारांच्या गैरव्यवहारांची मालिकाच आमच्या समोर आली आहे। पत्रकारितेचं कर्तव्य म्हणून आम्ही हे सर्व गैरप्रकार पुराव्यानुशी बाहेर काढले। खरं तर या मालिकेतून आमचा कोणाचीही बदनामी करण्याचा उद्देश अजिबात नाही, मात्र जनसामान्यांच्या पैशांचा गैरव्यवहार होऊ नये हा उद्देश आहे। मात्र आपलं पितळ उघडं पडेल या भीतीने कोठाळे यांनी आपला कारभार सुधारण्याऐवजी भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय। बँकेत एवढे विविध प्रकारचे गैरव्यवहार असतानाही कोठाळे यांनी खुलासे करताना घोटाळ्यांचे वृत्त सपशेल फेटाळून लावलेत। एवढंच नाही तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे विविध प्रकारचे असत्य खुलासे सोशल मीडियावरून करीत आहेत। खरं तर एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलावी लागतात तशी त्यांची अवस्था झाली, कारण त्यांनी आजवर जे खुलासे केले तेही आम्ही पुराव्यानिशी खोडून काढले आहेत। कोठाळे साहेब हे आपल्या खुलाशात केवळ हेच सांगतात की बँकेकडे किती ठेवी आहेत, बँकेने भागधारकांना किती लाभांश दिलाय, बँकेने किती कर्ज वाटप केलंय, बँकेवर आरोप करणारे कसे खोटारडे आहेत। मात्र सिटी न्यूजने ज्या बाबी समोर आणल्या आहेत त्यावर ते ब्रह शब्दही बोलत नाही। खोटं बोल पण रेटून बोल या उक्तीप्रमाणे कोठाळे साहेब उघड उघड असत्य बोलत आहेत, चुकीची माहिती देत आहेत आणि सिटी न्यूजने खोटे वृत्त प्रसारित केले हे सांगत आहेत। जिथपर्यंत शेगाव येथील डिगंबरपुरी यांच्या थकित कर्जाचा विषय आहे, त्या प्रकरणात कोठाळे यांनी हे सांगावे की त्यांनी अमानुष निर्दयी अशी कारवाई केली की नाही। कोर्टाचा स्थगनादेश आणि न्यायप्रविष्ट असताना देखील दिवसाढवळ्या त्यांनी पुरी यांचे घर फोडले आणि त्यातील अनेक वस्तू दागिने स्त्रीधन दरोडा टाकून लंबास केले। विशेष म्हणजे या बाबतीत खुलासा करताना ते धांदांत असत्य सांगत आहेत की पुरी यांच्याकडे कोणताही स्थगनादेश नव्हता, हा तर खरं म्हणजे न्यायालयाचाच अवमान आहे। न्यायालयाने या प्रकरणी दखल घेऊन कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पुरी यांच्यावर दाखल केला पाहिजे, मात्र अद्याप त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई न झाल्याने कोठाळे हे अत्यंत मग्रुरीत गेल्याचं दिसून येत आहे। या सर्व गोष्टी या ठिकाणी मांडण्याचं प्रपंच एवढ्यासाठीच की कोठाळे हे एकीकडे बँकेत प्रचंड गैरव्यवहार करीत आहेत तर दुसरीकडे समाजात ताटमानेने स्वतःला प्रतिष्ठित सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत। नुकतेच त्यांनी युवा उद्योजकांच्या एका मेळाव्यात सांगितले की युवा उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी सातत्यानं आम्ही प्रोत्साहन देत राहू, युवा उद्योजकांना कर्ज द्यायला बँक सदैव तत्पर आहे। कोठाळे साहेब हे आम्हीही समजू शकतो की बँक योग्य प्रकारे चालण्यासाठी कर्ज वाटप करावेच लागते, ठेवींवर व्याजदर द्यावेच लागते, कर्ज वसूल होत नसल्यास कारवाई देखील करावी लागते, परंतु मर्जीतील लोकांना प्रचंड कर्ज वाटप करायचे असे कुठे नियमात लिहिले आहे काय? बेकायदेशीर कर्जमाफी व्याजमाफी द्यायची हा कोणता नियम आहे? बँकेला आर्थिक उलाढाल करताना नियमात करावी लागते आणि थकित कर्ज वसूल करण्यासाठी ही कायदेशीर कारवाईच करावी लागते। मात्र डिगंबर पुरी यांच्या प्रकरणात तर तुम्ही आणि तुमच्या बँकेने कायदेशीर तत्व पूर्णपणे गुंडाळून ठेवले होते। बँकेचे कर्ज थकवणाऱ्या आपल्या मर्जीतील एका व्यक्तीला आपण बँकेकडून कंत्राट मिळवून देता, मनमानी पद्धतीने कर्मचारी भरती करता, मर्जीतील लोकांना लायकी नसतानाही वरिष्ठ पदांवर नेऊन बसवता आणि त्यांच्याकडून प्रचंड भ्रष्टाचार करता। आपली मुदत संपल्यानंतरही आपण आपले अध्यक्षपद आणि संचालक त्यांच्या संचालक पदाला चिकटून राहतात। हे सर्व तुम्ही बेकायदेशीररित्या करता आणि वरतून समाजात जाऊन मोठमोठ्या डिंगा मारता। हा तुमचा शुद्ध तुटप्पीपणा आहे। तुम्ही स्वतःच्या अंगावर प्रतिष्ठापणाचे कितीही जाड पांघरून पांघरलेले असले तरी तुमची वस्तुस्थिती आता जगासमोर आली आहे। तुम्ही आता वरून कीर्तन आणि आतून तमाशा असला प्रकार करू शकत नाही। या देशातील जनता खूप समजदार आणि हुशार आहे, जनतेला मूर्ख समजण्याचं पातक करू नका। तुमचे काही संचालक आणि काही मर्जीतील अधिकारी जे गैरव्यवहार करीत आहेत त्यावर लगाम लावण्याचा प्रयत्न करा।
असे जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही देखील या गैरव्यवहारांमध्ये सामील आहात असे सिद्ध होईल. समाजासमोर असलेला प्रतिष्ठितपणाचा तुमचा बुरखा टराटरा फाडण्याचं काम हे जनसंचलनाने केलं आहे. म्हणूनच तुम्ही बँकेचे कामकाज आणखीन पारदर्शी करण्याऐवजी आमच्यासारख्या समाजाच्या जागत्या प्रहरीच्या विरोधात कायदेशीर कारवाईची तयारी करीत आहात. मात्र एक लक्षात ठेवा की तुमच्या असल्या केविलवाण्या प्रयत्नांमुळे जलसंचलन कधीही आपली न्यायाची भूमिका सोडून देणार नाही. तुमच्याकडून पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कालही प्रयत्न करीत होतो आणि आजही करीत आहोत आणि यापुढेही करीत राहणार आहोत. तुम्हाला काय कायदेशीर कारवाई करायची आहे त्यासाठी तुम्ही मोकळे आहात. आम्ही देखील कायद्याचा सन्मान करतो त्यामुळे कायदेशीर कारवाईला कायदेशीरच उत्तर देऊ. मात्र तुमचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा आता जगासमोर उघड झाला आहे. त्यामुळे आता संचालक मंडळावरून आपला बोरिया बिस्तर गुंडाळण्याची तयारी करा आणि भविष्यात होणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जा. त्यासाठी आम्ही तुम्हाला मजबूर करू यात काही शंका नाही. सिटी न्यूज बुलढाणा.